ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पहिली झलक तुझी मनात ठसली, हर तुझ्या नजरेची आर पार घुसली. पहिली झलक तुझी मनात ठसली, हर तुझ्या नजरेची आर पार घुसली. नमस्कार, हे पूर्ण गीत बघण्यासाठी SR म्युझिकला सबस्क्राईब करा. डोंबिवली MIDCच्या पाईपलाईनमधून वारंवार पाणी गळती सुरू असते, यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असतो. तसेच वारंवार ही गळती होत असते, त्याचबरोबर काही अनधिकृत नळ जोडणीमुळे देखील ही गळती होत असते. तसेच पाणी चोरीचे देखील प्रकार होत असल्याने या संदर्भातील तक्रार MIDCतील नागरिकांनी वेळोवेळी MIDC विभागाकडे केली आहे. तसेच अधिकारी ही पाणी गळती दुरुस्त करत असतात, परंतु ही पाणी गळती सातत्याने होत असल्याने यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहे. तसेच ही पाणी गळती ज्यावेळी होते त्यावेळी MIDC अधिकाऱ्यांकडून त्वरित ही दुरुस्ती केली जाते. तसेच काही अनधिकृत नळ जोडणी आणि पाणी चोरी करणाऱ्यांवर या अगोदरसुद्धा कारवाई केली आहे. तसेच पुढे देखील कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असे MIDCचे सहाय्यक इंजिनियर विजय धामापूरकर यांच्याकडून सांगण्यात आले. डोंबिवली MIDCमध्ये वर्षानुवर्ष चालू आहे पाणी गळतीचे प्रकार, आणि काही समाजकंटक ते लिकेज करतात, पाणी त्याच्यातले चोरून नेतात, वापरतात. आम्ही वावरावर MIDCला सांगतो. आता गेल्या 8 दिवसापासून इथे कल्याणशी डोळ एक 2-3 ठिकाणी अशीच गळती चालू आहे, आणि आम्ही ती MIDCच्या लक्षात आणून दिलेली आहे. MIDCने सांगितलं आहे आम्ही ती ताबडतोब त्याच्यावर कारवाई करू आणि परमनंट सोल्युशन काहीतरी काढा, कारण नेहमी ते दुरुस्त करतात MIDCवाले आणि परत 2-3 दिवसांनी परत त्याच्यात लिकेज होतं. हे समाजकंटक काही आहेत ते त्याच्यावर छेडछाड करतात. आम्ही म्हणतो आहे तुम्ही त्यांच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट पण करा आणि त्यांना काहीतरी उपाययोजना करा, की ते CCTV किंवा तिथे डबे लावा काहीतरी असे, की त्या वॉलवर कोणी छेडछाड करू शकत नाही, नाहीतर हे वर्षानुवर्ष असंच चालू राहणार. MIDCची पाणी गळती ही 16% आहे, ती कमी झाली पाहिजे. आपलाच पैसा आहे, लोकांचाच पैसा आहे ना शेवटी, आणि ती पाणी फुकट जाणं हे आपल्या दृष्टीने चांगले नाही, कारण कित्येक लोकांना अजूनही पाणी मिळत नाही. म्हणून लवकर लवकर उपाययोजना MIDC करतील अशी आम्हाला आशा आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.